माझ्या कृतीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही याची काळजी घे। मी व माझे विद्यार्थी मित्र पर्यावरणाची काळजी घेऊ असंतुलित निसर्गाला मूळ स्वरूपात आणले यातच आमचे चौके समावले आहे। सध्या शालेय स्तरावर पर्यावरण विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे, परंतु हा विषय केवळ वर्गात न शिकवता निसर्गाच्या सानिध्यात शिकवला जावा, जेणेकरून पर्यावरणाबाबत जागरूक व संवेदनशील पिढी तयार होण्यास मदत होईल। या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 जानेवारी 2011 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू केली। शासन निर्णयानुसार या योजनेत प्रायोगिक तत्वावर 6 प्रशासकीय विभागातील प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 12 जिल्ह्यांमधील शाळांचा समावेश करण्यात आला आहे। पर्यावरण सेवा योजनेत राज्य पातळीवर संनियंत्रण संस्था म्हणून काम पाहणाऱ्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन या संस्थेमार्फत या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शाळांना भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली। स्थानिक पर्यावरणीय समस्या व त्यावरील प्रस्तावित उपाययोजना तसेच लोकसहभाग अशा निकषांच्या आधारे या 12 जिल्ह्यांमधील 60 शाळांची निवड करण्यात आली आहे। निवडल्या गेलेल्या शाळेतील शिक्षक 7वी ते 12वीतील 50 विद्यार्थ्यांचा गट तयार करतात। हे विद्यार्थी आपल्या गावातील व सभोवतालच्या परिसरातील माती, पाणी, शेती, जैवविविधता, ऊर्जा, घनकचरा इत्यादी विषयांशी निगडीत सर्व माहिती गोळा करतात। या माहितीच्या आधारे त्या गावचा जलद पर्यावरणीय अवलोकन अहवाल तयार केला जातो। या अहवालाच्या आधारे स्थानिक पर्यावरणीय समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याकरिता गावातील ज्येष्ठ व्यक्ती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व संबंधित विषयातील तज्ज्ञ व जाणकार व्यक्तीच्या सहाय्याने अनेक उपक्रम राबवले जातात। पाणी या विषयाअंतर्गत गावातील पाण्याच्या स्त्रोतांचा व पाण्याचे परीक्षण करून त्याच्या गुणवत्तेचा अभ्यास केला जातो आहे। पाण्याचे जतन करण्यासाठी शाळांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत, जसे की शालेय आवारात पर्जन्य मापक स्थापन करणे, पावसाच्या नियमित नोंदी करून घेणे, गळके नळ दुरुस्त करणे इत्यादी। भूजल पातळी वाढविण्याच्या हेतूने शाळांच्या इमारतीवरील छतावरून वाहून जाणाऱ्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण करणे तसेच कूपनलिका पुनर्भरण असे अनेक उपक्रम शाळांमधून राबवले जात आहेत। घनकचरा व्यवस्थापन हा पर्यावरण संवर्धनातील एक महत्त्वाचा घटक आहे। योजनेत सहभागी शाळांनी विविध प्रकारचे 20 कृती उपक्रम राबवले आहेत, ज्यामध्ये कचरा वर्गीकरणाची जाणीव व जागृती उपक्रम राबविणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी व्हावा यासाठी कापडी व कागदी पिशव्या तयार करून देणे, कंपोस्टिंगसाठी विविध डेमोपीट तयार करणे, ई कचरा याविषयी गाव पातळीवर ई कचरा व्यवस्था बसविणे इत्यादी कामांचा समावेश आहे। पर्यावरण संवर्धनामध्ये जैवविविधतेचे जतन करणे महत्त्वाचे ठरते। यामध्ये शाळांनी स्थानिक प्रजातींच्या झाडांचे बीज संकलन केले, या बियांपासून रोपवाटिका तयार केल्या गेल्या व ठिकठिकाणी वृक्षारोपण केले। आयुर्वेदिक वनस्पती लागवड, टेरेस गार्डन, फुलपाखरू उद्याने असे 22 प्रकारचे विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रम शाळांमध्ये राबविले जात आहेत। वर्षभरात येणारे सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्यासाठी विद्यार्थी पुढाकार घेत आहेत। यामध्ये प्रामुख्याने फटाके मुक्त दिवाळी, नैसर्गिक रंग वापरून साजरी केलेली रंगपंचमी, शाडू माती आणि नैसर्गिक रंगांपासून तयार केलेले गणपती, आपट्याची रोपे वाटून साजरा करण्यात येणारा दसरा इत्यादी उपक्रम राबविले जातात। समाजातील विविध स्तरांमधून व स्थानिक वृत्तपत्रांमधून झालेलं कौतुक आणि अनेक पुरस्कारांद्वारे मिळालेली शाबासकी ही या मुलांचं आणि पर्यावरण सेवा योजनेचं यश अधोरेखित करत आहे। 7 वर्षांची ही यशस्वी वाटचाल केवळ सुरुवात आहे, आता गरज आहे ती ही योजना राज्यातील इतर भागांपर्यंत पोहोचविण्याची। पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या
या हातांना बळकट करण्याची।